मंदिरातून चांदीचा त्रिशूळ चोरी करणाऱ्याला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चोरीचा त्रिशूळ बाळगुण असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे गुन्हे शोध पथकाने अहमदनगर शहरातील बागडपट्टी तोफखाना परिसरात सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतलं. सिद्धिविनायक अपार्टमेंट बागडपट्टी अहमदनगर येथील हा आरोपी आहे. नगर अर्बन बँक चौकातील अमृतेश्वर मंदिरातून 3,800 रुपये किमतीचा त्रिशूळ 15 ऑक्टोबर 2023 रोजी चोरीला गेला होता. याबाबत बाळू डहाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही चोरी एका आरोपीने केली असून तो त्रिशूळ बाळगुण बागडपट्टी येथे असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. गुन्हे शोध पथकातील अंमलदार बागडपट्टी येथे सापळा लावून थांबले असता संबंधित इसम संशयास्पद उभा असल्याचं पथकाच्या निदर्शनास आलं. त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याच्याकडे चोरीचा त्रिशूळ आढळला. पोलिसांनी तो त्रिशूळ हस्तगत केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मुकुंद दुधाळ हे करतायत. तर संबंधित आरोपीचे मानसिक संतुलन बिघडलं असून काही प्रमाणात तो मनोरुग्ण असल्याबाबत त्याच्या नातेवाईकांनी कळवलं असून याबाबत देखील अधिक तपास सुरू आहे. तर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली. प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर.